आई कुठे चाललं बेटा घरी चालला का भाऊ आई हॅलो नमस्कार मंडळी मी योगिता आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आणि चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला खूप मस्त आणि चांगलं जाऊ दे खरं तर हे मागचं वर्ष दोन हजार एकवीसचं वर्ष शेवटचा महिना डिसेंबर महिना तर तो आम्हाला प्रचंड वाईट गेला म्हणजे आजारपणातच गेला सुरुवातीला मी आजारी पडले आणि माझ्यानंतर मग पार्थ आजारी पडला तर त्यामुळे खूप वाईट गेला आमचा हा एक दोन हजार एकवीसचा शेवटचा म मंथ डिसेंबर मंथ पण आता काही टेन्शन नाही आहे सो आमच्या आयुष्यातले ते जे संकट होतं किंवा ते जे आजारपणाचं जे आपण म्हणतो ते निघून गेला आता आणि आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर या नवीन वर्षामध्ये असं काही होणार नाही आणि त्यामुळे मी पूर्णपणे काळजी घेईन आमच्या तिघांच्या शरीराची तर तो मी एक नवीन संकल्प करते या नवीन वर्षाचा तर आज सकाळ झालेली आहे तर म्हटलं चला संपाक तर ले ले आता काय स्वयंपाक बनवावा तर आईच्या आणि माझी चर्चा चाललेली आहे की आता नेमका काय स्वयंपाक बनवायचा असं तर बघू आता नेमका काय स्वयंपाक बनवायचा आता फ्रीजमध्ये बघतो काय भाजी वगैरे आहे तर मग तुमच्याशी बोलते मी हे जी uh, मटनची भाजी तुम्हाला दिसते मटण मसाला भाजी तर ती एकतीस डिसेंबरला मी रात्री बनवली होती तर त्याचा व्हिडिओ मी वगैरे शूट केला नाही पण भाजीचा व्हिडिओ थोडाफार शूट केला तर तो मी ह्या व्हिडिओमध्ये अटॅच करून देते सो मटणाची भाजी वगैरे केलेली आणि थोडीशी खीर बनवली होती बाकी काय नाही असे तसं कसं फळ तू पुढचून पुढचून पार ओ, अ सांगतो काही येत नाही पार्थले पार्थ पार्थ कसा पडला बेटा तू आईले सांग बर आईले सांग बर काल बाजार होता इथला तर आईंनी भाजीपाला वगैरे आणलेला तर मुळा आणलेला आपण जेवणासोबत सॅलद बनवून मुळा खातो कांदा मुळा वगैरे तर त्याचा पाला असतो तर त्याचीही भाजी बनवली जाते सो मला हे माहित नव्हतं आणि त्याची भाजीही मी कधी खाल्ली नव्हती तर आई म्हणत होता की आपण त्याची भाजी बनवू म्हटलं मला माहीत नाही ती कशी बनवतात आई मला सांगतायत की ती भाजी कशी बनवायची काय बनवायची आणि मी ती भाजी आता मस्तपैकी बनवते तर ती भाजी मी कशी बनवते किंवा काय बनवते आणि तिची टेस्ट नेमकी कशी आहे तर हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईकही करा आणि व्हिडिओला शेअरही करा तर सांगते मी तुम्हाला मी भाजी कशी बनवली ते इथे आई ती मुळ्याची पाल्या पाल्याची जी भाजी आहे किंवा मुळ्याचा पाला आहे तर ते साफ करतायत भाजी बनवण्यासाठी त्या काड्या ज्या असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत फक्त ते पानं असतात मुळाची पानं तर ते कववे कववे पानं आणि थोड्याफार कवव्या काड्या घेतला तरी चालतात पण जास्त घ्यायच्या नाही तर अशा पद्धतीनं ते पानं वगैरे घ्यायचे तर आई ती साफ करून देत आहे साफ केल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यायची धुतल्यानंतर व्यवस्थित कापून घ्यायची आणि मग आपल्याला उकडायला टाकायची आईने सांगितलं की ती भाजी जी आहे तर ती उकडून खायची असते कारण मुळाचा जो आहे तर तो वास येतो कारण मुळा खाल्ल्यानंतर तोंडाचा वास येतो तर ही भाजी ह्या भाजीचा सुद्धा नुसती जर तुम्ही तेलात वगैरे केली तर त्याचा वास येऊ शकतो तर त्यामुळे ही भाजी जी आहे तर ती उकडून व्यवस्थित पाणी वगैरे निपळून मग नंतर हिरवी मिरची किंवा लसूण त्याचे फोडणे वगैरे देऊन आपल्याला बनवायचे आहे तर आई इथे ती भाजी उकळायला टाकत आहेत थोडंसं पाणी टाकलं आणि कुठल्याही पालेभाजीला लगेच पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी टाकू नका थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर त्यावर एक प्लेट ठेवून उकळण्याची मी आता वाट बघणार आहे मग ती पाच ते दहा ही मस्त अशी भाजी होऊन जाते एक नंबर अशी भाजी लागते चार ते पाच मिनटानंतर उकळून झाल्यानंतर त्या भाजी गरम होती कढईमध्ये तर त्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं आणि व्यवस्थित ती भाजी एका हाताने पिळून मुठेमध्ये घेऊन ती पिळून घेतली आणि ती व्यवस्थित काढून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल वगैरे टाकून तिला फोडणी दिली एका बाजूला मिरची लसूण हे कापून ठेवलेलं आणि अशा पद्धतीनं त्या पाण्यातून मी व्यवस्थित पिळून घेतलं म्हणजे त्याचा वास वगैरे येणार नाही आणि त्या जी भाजी आहे तर ती मस्त आणि चवदार लागणार आहे तर कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल मी टाकून घेतलं खूप जास्त याला तेल लागत नाही खूप कमी तेलात आणि आपल्या स्वास्थ्यासाठी मस्त अशी पालेभाजी ही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी साधी रेसिपी आहे सो मला आता माहीत पडलं तर मी पुन्हा नक्की बनवून खाईन तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं मी टाकलं जिरा मोहरीचा तडका दिला त्यानंतर लसूण मी कापून ठेवलेला तर तो टाकला लसूण व्यवस्थित आ... तळून घेतल्यानंतर खरपूस तळून घ्यायचा जेव्हा तुम्ही एखादी पालेभाजी बनवता किंवा सुक्की भाजी बनवता तर लसूण तेलात टाकता तर तो व्यवस्थित खरपूस होऊ द्यायचा म्हणजे मस्त अशी भाजी लागते आणि तो भाजी छान लागतो तर मला आवडतो तर त्यानंतर कोल्हापूर तिखट मिरच्या असतात त्या खूप जास्त तिखट असतात तर त्या ते ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थित तळून झाल्यानंतर जी भाजी आपण व्यवस्थित पाण्यातून निपळून घेतली होती तर ती भाजी आपण तेलात आता टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते एकत्रित मिश्रण करून घेणार आहोत आता ही जी भाजी आहे तर ती व्यवस्थित एकत्रित करून घेतल्यानंतर आपण ती थोडीफार अशी शिजू देणार आहे ती शिजलेली तर आहेच ती भाजी खूप कमी वेळ लागतो त्यानंतर थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकून घेऊ आणि शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकून घेऊ बस यानंतर आपल्याला या भाजीमध्ये कुठलीही गोष्ट टाकण्याची गरज पडत नाही थोडंसं आपल्याला ही भाजी कळसून घ्यायची आहे थोडीशी खरपूस केली ना तर भाजी अगदी मस्त अशी लागते तर तेलामध्ये ही भाजी थोडीशी खरपूस करायची अगदी बारीक गॅसवर ही भाजी बनवायची तर भाजी बारीक गॅसवर बनवली तर ती भाजी अशी मस्तपैकी होते खूप मस्त आणि अमेझिंग सो डिलिशियस लूक आणि टेस्ट या भाजीची होती तर मस्त अशी भाजी चालू होती सो तुम्ही ही नक्की ट्राय करा कुठे चाललं घरी चालला का भाऊ आई जो आपले बोलत आपाय घरी पारत आप्पा आपाले का रोक सोयतो का सोयी <laughs> तू बोल पार्थला बरं वाटत नव्हतं तर त्यामुळे माझ्या सासूबाई तर पार्थच्या आजी इथे येऊन गेलं होता पार्थला सांभाळायला तर आता पार्थला बरं वाटतंय तर त्यामुळे आई घरी गेल्या गावाकडे गावाकडे शेती वगैरे असते तर त्यामुळे आमच्या आई अप्पा गावाला असतात तर त्यामुळे पार्थ खूप रडला होता आहे बघा तुम्ही त्याच्या डोळ्यात पाणी वगैरे नंबर आणि अशी ही भाजी लागते सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये खूप जास्त सामग्री वगैरे लागत नाही का मिरची लसूण आणि शेंगदाणाचा कूट टाकला आणि भाजी एक नंबर आणि खूप भारी झाली होती ही फर्स्ट टाईम खाल्ली मला प्रचंड आवडली आणि यानंतर मी नक्की बनवेल यांनासुद्धा खूप आवडली आणि पार्थलासुद्धा खूप जास्त आवडली सो मस्त अशी पालेभाजी आहे आणि पालेभाज्या खाण्या आपल्या शरीरासाठी चांगला आहे त्यामुळे आपल्या आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि या सगळ्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्या खाल्ल्या पाहिजेत खरं म्हटलं तर गावाकडची जी संस्कृती असते किंवा गावाकडचे जे भाजी वगैरे बनवण्याची पद्धत असते ते सोपी असते खूप साधी सोपी असते पण त्याची चव जी असते ती अप्रतिमाने उत्कृष्ट असते खरोखर आईने खूप साध्या सोप्या पद्धतीने मला भाजी सांगितली आणि मी बनवली आणि एक नंबर अशी भाजी झाली होती तर मस्त अशी भाजी झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुन्हा अशाच मस्त अशा व्हिडिओसोबत मस्त अशा गप्पा आणि गोष्टींसोबत तोपर्यंत बाय बाय